चार महिन्यांच्या वर झालं दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी हे आंदोलन आहे वास्तविकता मुळात केंद्र सरकारने हे जे तीन कृषी कायदे आणले याचा व्यापाराशी संबंध आहे आपल्या देशातलं हल्लीचं केंद्रातलं सरकार म्हणते एजमेंट इन डुईंग बिझनेस एजमेंट इन डुईंग बिझनेस इन दिस कंट्री इज मोस्ट इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट मी या विषयाशी या त्यांच्या विचारांशी सहमत आहे की एजमेंट इन डुईंग बिझनेस असायलाच पाहिजे तेव्हाच आपल्या देशाचं चांगलं ब भरारीचं चा पाऊल पुढे पडेल परंतु ॲट दी सेम टाईम आपल्याला जेव्हा एजमेंट इन डुईंग बिझनेस पाहिजे तेव्हा आपला हा कृषीप्रधान देश आहे इथे एजमेंट इन डुईंग फार्मिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट पण तुम्ही एजमेंट इन डुईंग बिझनेस म्हणजे बिझनेस हाऊसेसला आणि कॉर्पोरेट हाऊसेसला त्यांचा व्यवसाय वृद्धिगत करण्यासाठी सोयीचं ठराव म्हणून तुम्ही हे तीन कायदे आणले जे एजमेंट इन डुईंग फार्मिंग नसून एजमेंट इन डुईंग बिझनेसच्या पृष्ठभूमीवर तयार करण्यात आले आहे माझं एकच म्हणणं आहे की या देशात एजमेंट इन डुईंग फार्मिंग आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही नरवा तुम्हाला आणावंच लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्या देशाची जी प्रकृती आहे ती औद्योगिक आधारावरची आपली प्रकृती नाही आपली प्रकृती शेती आधारावरच आहे बघा आपण कोरोनाच्या या त्रासदीच्या वेळेत बघितलं आहे की जेव्हा सगळे व्यवसाय आपले सगळे सेवा क्षेत्र सगळे निगेटिव्ह जी डी पीमध्ये होते तेव्हा फक्त शेती एक असं क्षेत्र होतं की जिथे थ्री पॉईंट फोरनी आपला जी डी पी प्लसमध्ये होता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या अर्थव्यवस्थाला वे, व्य व्यवस्थेलासुद्धा उभारी देण्याचं काम शेती कृषी क्षेत्रच करू शकतं म्हणून हे तिन्ही कृषी कायदे जे आहे ते बिझनेस हाऊसेसच्या फायद्याचे जरी असले तर याच्यात बिझनेस हाऊसेसचा फायदा राहिला असता आणि शेतकऱ्यांचा तोटा नसता राहिला तर निश्चितच मी याच्या विरोधात उभा झालो नसतो बोललो नसतो मात्र सगळ्यांनाच समजून पडतं आहे की तुम्ही ज्या जेव्हा एक पीक विमा आणला तो पीक विमा तुम्ही बाह्य पुरस्कृत कंपन्यांना आउटसोर्स केला आणि त्यांना जेव्हा दिला तर पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांच्याऐवजी त्या कंपन्यांना झाला तसाच हे आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे त्याच्यानंतर तुम्ही जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्यावरची बंदी उठवली आहे आणि तिसरा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलेला आहे या तिन्ही गोष्टींचा जो लाभ आहे हा मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट्सला आणि त्या बिझनेस हाऊसेसला होणार आहे पण शेतकरी मोठ्या तोट्यात जाणार आहे आणि त्याची सिक्युरिटी आणि सेफ्टी कुठे राहणार नाही आणि पर्यायाने शेती हा व्यवसाय जो आहे हा कॉर्पोरेट्सच्या हाती जाणार आणि त्या परिस्थितीत त्यावेळेस शेती हा व्यवसाय जेव्हा कॉर्पोरेट्सच्या हाती जाईल तेव्हा खरंच अन्नधान्य जेव्हा एका व्यावसायिकाच्या ताब्यात जाईल तर व्यावसायिक घराणे व्यवसाय करायला बसले ते की चॅरिटी करायला बसले नाही त्या परिस्थितीत आपल्या सर्वसामान्य जनतेचेसुद्धा खूप हाल होणार आहे आता यांनी आपली आप जी एफ सी आय आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हीसुद्धा ही तोट्यात घातली एवढ्या वर्षापासून बजेट अलोकेशन कमी 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 करत आणून तिला तोट्यात नेलं जर एफ सी आय बंद पडलं तर हमीभावात जो पंधरा टक्के माल ॲटलिस्ट आता खरेदी होतो तो तर बंद होईल त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होईल परंतु अशा आणीबाणीच्या परिस्थितीत जेव्हा आपल्या जनतेला अन्नधान्याचा पुरवठा लागतो तो कुठून होणार आणि तो अन्नधान्याचा साठा एफ सी आयच्या ठिकाणी जेव्हा कॉर्पोरेट हाऊसेसच्या हाती राहील तर तो खरंच आपल्याला परवडण्यासारखा राहील का हे असे एक ना अनेक अनंत प्रश्न आहेत चांगल्याने त्याच्यावरचे उपाय काय आहेत काय नाहीत हे सगळं सग्र सगळ्यांना माहिती आहे आणि नेमके हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही कॉर्पोरेट्सच्या हिताचे आहे हे सरकारलाही समजतं सरकारने हे समजून बुजून कॉर्पोरेट्सच्या डिझाईन केलेल्या स्ट्रक्चरला फक्त इम्प्लिमेंटेशनचा जामा पैलव घातलेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने तिन्ही कायदे काळे कायदे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले काळे कायदे रद्द करून शेतीला खऱ्या अर्थाने या तीन कृषी कायद्यांच्या ऐवजी फक्त ॲशुरन्स देण्याची गरज आहे ते नेमकं ते ॲश्युरन्स कसं असावं हे आम्ही शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावात वारंवार सुचवलेलं आहे की शेतकऱ्याला काही नको त्याला हमीभाव हवा हमीभाव कसा तर तुम्ही सी टू एफ एल हे ते कॅल्क्युलेशन सगळे करता माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेतीसाठी लागणारा खर्चही एक समान नाही तर येणारं उत्पन्नसुद्धा एकसारखं नाही तर ज्या अर्थी त्याला उत्पादनही सारखं आलं नाही आणि खर्चही सारखा झाला नाही तर तुम्ही खर्च कॅल्क्युलेट कसा केला आणि त्याला उत्पादनाने डिवाईड कसं केलं त्याच्याऐवजी नोकरदाराला जो आपण पगार वाढ देतो त्याचप्रमाणे वेतन आयोगाच्या तत्सम कार्यप्रणालीने कृषी मूल्य आयोगानेसुद्धा काम करावं तेवढ्याच प्रमाणात कृषी उत्पादनांची दरवाढ करावी अशा प्रकारचं एम एस पी अशा प्रकारचा हमीभाव ठरवण्याची पद्धत अंमलात आणावी आणि जो हमीभाव आपण ठरवला तो हमीभाव हमखास शेतकऱ्यांना मिळेल अशी आपल्याला बाजार व्यवस्था करण्याची गरज आहे त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची गरज नाही खऱ्या अर्थाने आपला शेतकरी जो कृषीमाल उत्पादन करतो दोन रुपये किलोचा भाजीपाला शेतकऱ्याकडून विकत घेतला जातो आणि वीस रुपये किलोनी विकल्या जातो बारा रुपये किलोनी शेतकऱ्याचा गहू खरेदी केला जातो आणि चाळीस ते पन्नास रुपये किलोमध्ये विकल्या जातो ही बाजार व्यवस्था जोपर्यंत आपल्या देशात मोडीस येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकरी आणि नागरिक दो दोघेही सुधारणार नाही माझं स्पष्ट मत आहे की चाळीस रुपये किलोचा अडतीस रुपये किलोचा जो गहू आपण बाजारातून विकत घेतो तो थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतला पाहिजे तर शेतकऱ्यांकडे तर बाजार व्यवस्था आपण किती डेव्हलप केली शेती बाजार आपण चांगले चांगले त्याला नावं दिले चांगल्या चांगल्या योजना जरी राबवल्या हो तरी संख्येने बहुसंख्या असलेला शेतकरी कोणत्या योजनेत समावून आपल्याला घेता येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला योजनेऐवजी पॉलिसीज बनवावे लागणार आहेत तर म्हणून आपल्याला स्कीम्स नको पॉलिसीज हव्या त्या पॉलिसीमध्ये आपल्याला हमीभावात माल खरेदी आणि विक्री करण्याची एक यंत्रणा उभी करावी लागेल आपल्याकडे मोट एवढ्या मोठमोठ्या ए पी एम सीसचे यार्ड आहेत जे तुम्ही आता या तिन्ही कृषी कायद्यांच्या माध्यमातून मोडीस काढणार होते त्याचा वापर करा आणि शेतकऱ्यांसाठी वर्षभर सुरू असलेले तीनशे पासष्ट दिवसाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा आता हमीभाव खरेदी केंद्र दोन महिने एक महिने पंधरा दिवस सुरू होते तेव्हाच आपल्याकडे बारदाना नसतो सुतळी नसते विकत घ्यायला शेतकऱ्यांना चुकवायला पैसे नसतात ग्रेडर नसतात या सगळ्या अनंत अडचणी असतात मग तीनशे पासष्ट दिवस चालवायचं चा कसं तर त्याला फक्त खरेदी केंद्र न ठेवता त्याला विक्री केंद्रसुद्धा करा शेतकऱ्यांचा हमी भावात माल तिथे विकत घ्यायचा आणि त्याच भावात तो जनतेला विकायचा फक्त शेतकऱ्याकडून घेणे आणि जनतेला देणे एवढीच जबाबदारी त्याच सरकारला अदा करायची आहे ही जबाबदारी मायबाप सरकारने का घेऊ नये याच्यातून जनतेचा फायदा होईल की भेसळीचा मोठा धोका याच्यातून निर्माण होणार नाही तो टाळता येईल कारण ज्या अर्थी सगळी व्यवस्था जेव्हा शासकीय अखत्यारीत राहणार आहे तर भेसळीचा धोका होणार नाही पुन्हा शेतकऱ्याला त्याचा माल हमीभावात विकता येईल आणि ज्या भावात शेतकरी विकतो आहे त्याच भावात जनतेला तो माल उपलब्ध होईल अशी हमीभावात खरेदी विक्रीची आपल्याला एक मोठी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे हमीभाव चांगल्या पद्धतीने ठरवण्याची गरज आहे आणि तिसरा आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे शेती तोट्यात जाण्याचा जा। शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे क्लायमॅटिकल चेंजेसमुळे पुष्कळ वेळेस शेतीत मोठे नुकसान होतात हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला हा जो आताचा सध्याचा पीक विमा आहे ही पीक विमा पद्धती बंद करून शासकीय अखत्यारीत सुरू असलेली विमा पद्धती शेतकऱ्याला द्यावी लागेल त्यांनी पेरल्यापासून तर त्यांनी विकेपर्यंत कोणत्याही कारणास्तव त्याच्याकडे पैसेहीस्तोवर त्याचं शेतीचं पिकाचं गुराढोरांचं गोठ्याचं बांधकामाचं कसलंही नुकसान झालं तर त्याला बाजारभाव मूल्यांकनानुसार आपल्याला कॉम्पेन्सेट करण्याची गरज आहे ते कॉम्पेन्सेशन जर त्याला वेळीच दिलं त्याच्या नुकसानाची भरपाई तिथेच केली तर तो कर्जमाफी मागायलासुद्धा आपल्याकडे येणार नाही हाही एक फायदा आहे आणि वारंवारची कर्जमुक्ती करण्यापेक्षा दारिद्र्याला कायमची सुट्टी देणं हा एक उत्तम पर्याय त्याच्यावरती आहे आणि हा पर्याय शोधत असताना आपल्याला त्याला ॲश्युअर्ड इन्शुअर्ड करायचं आहे ॲश्युअरली त्याला आपण इन्शुअर केलं त्याचा हमीभाव योग्यरित्या ठरवल्या गेला हमीभावात माल विकल्या गेला आणि खरोखर जर तुमची जी जसे तुम्ही बोलले तशी जर तुमची शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची मनशा असेल तर त्याच्यासाठी एकमेव उपाययोजना आहे की शेतकऱ्यांचा जो आज शेतीवर लागणारा खर्च आहे हा स्वातंत्र्योत्तर काळात वाढत 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 शेकडो पटीने वाढला त्या पटीत त्याच्या कृषी उत्पादनांचे भाव वाढले नाही म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला शेतीत लागणारा खर्च कमी करण्याची गरज आहे त्याच्यात तुम्हाला असिस्टन्स द्यायचा आहे तुम्हाला कोणती सबसिडी द्यायची गरज नाही तुम्हाला कोणती कर्जमाफी देण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणत्याच शेतकऱ्यांवर उपकार करण्याची गरज नाही आणि इंडस्ट्रीयल हाऊसेस जेव्हा शेतीमध्ये येणार आहे तेव्हा तुम्ही हे सगळं करणारच आहे तर त्यांच्यासाठी करण्यापेक्षा आधी तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे करावं एवढीच आमची मागणी आहे आणि म्हणून आमचा त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे समर्थन आहे आणि त्यात आमचा सहभाग आहे आमचं म्हणणं आहे की ॲश्युअर्ड इन्शुरन्स द्या त्याला चांगली प्राईज द्या एम एस पीमध्ये जी चांगली प्राईज दिली चा त्याच्यात विकत घेण्याची यंत्रणा बनवा आणि शेतीतील खर्च कमी करण्यासाठी आणि एक स्टेट आपल्याकडे ऑर्गॅनिक स्टेट आहे आज विविध रोगांची उत्पत्ती जी आहे ती केमिकल फर्टिलायझर्समुळे आणि या रसायनमय शेतीतूनच त्यांचं सगळ्यांचं रूट्स आहेत त्याचे तर ते, ते रूट्स नायनाट करण्यासाठी त्या मुळांची नायनाट करण्यासाठी आरोग्यदायी जीवन आपल्या जनतेला मिळावं याच्यासाठी चांगल्या ऑर्गॅनिक प्रतीचे दर्जेदार असे बी बियाणे खत औषधी आपण शासनाकडून करूंग शेतकऱ्यांना मोफत पुरवावे त्यांना वीज मोफत द्या त्यांना बारा तास ओलीत करता येईल चोवीस तास ओलीत करता येईल अशी त्यांना चांगली व्यवस्था द्या पाण्याची सोय करून द्या हे नॅचरल रिसोर्सेसवरती तसाही शेतकऱ्याचा अधिकार आहे हे जर याला त्याला त्याला, त्याला, त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस मोफत देतो त्याच्यापेक्षा जर शेतकऱ्याला हे नॅचरल रिसोर्सेस आणि बी बियाणे खत औषधी आपण मोफत दिले तर निश्चित जो अल्पभूधारक शेतकरी आहे ज्याला काही पेरलं तर कंस कर्जाचीच लागतात त्याचीसुद्धा या अडचणीतून सुटका होईल आणि छोट्या शेतीत मोठा परिवार चालवणं सहज त्याला शक्य होईल जेव्हा आपण त्याच्या खर्चाची खऱ्या अर्थाने कपात करू म्हणून माझं केंद्र शासनाला आपल्याद्वारे एकच आव्हान आहे की या तीन कृषी कायद्या कायद्याऐवजी तुम्ही मी सांगतोय या जर उपाययोजना आहे हे जर पर्यायी उपाय तुम्ही अंमलात आणले तर निश्चितच कृषीप्रधान देशातला शेतकरी सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशाचा जी डी पी हा चांगल्या पद्धतीने आजपर्यंत इतिहास कधी घडला नसेल एवढ्या चांगल्या पद्धतीने येत्या दोन वर्षात दोन हजार बावीसपर्यंत हे उत्पन्न दुप्पट करणार होते अजून दोन हजार बावीस यायला आठ दहा महिने शिल्लक आहेत आज जरी या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं तर माझा दावा आहे की दोन हजार बावीसमध्ये खरोखर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही